नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. येणारी तुमची जी परीक्षा असते, राज्यसेवा असेल, संयुक्त पूर्व परीक्षा असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल किंवा इतर केंद्र प्रमुख भरती परीक्षा असतील, सगळ्या परीक्षांसाठी आपले केसागर पब्लिकेशनचे बुक्स अवेलेबल आहेत. इथं तुम्हाला समोर ऑफिशियल केसागर पब्लिकेशनची वेबसाईट दिसत आहे, तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. वेबसाईटवरती जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला वेबसाईटवरती इथं होममध्ये तुम्हाला एम पी एस सीमध्ये पुन्हा तुम्हाला स्टेट सर्व्हिस पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, स्टेट सर्व्हिस मेन एक्झाम आणि ऑप्शनल सब्जेक्ट असे चार सेक्शन मिळतील. प्रत्येक सेक्शनमध्ये त्या त्या विषयाशी रिलेटेड पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत. सो कशा प्रकारे पुस्तकं मागवायची, कशा प्रकारे पुस्तकं सर्च करायची हे आपण आज इथं बघत आहोत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा सेक्शन PSI STI ASO चा दिलेला आहे. इथं पुन्हा तुम्हाला प्रिलियम एक्झामसाठी वेगळा कॉलम आहे, PSI मेन, ASO मेन्स आणि STI मेन्स व्यवस्थित तुम्हाला इथं दिलेलं आहे. तुम्ही त्या त्या सेक्शनवरती जाऊन पुस्तकं मागवू शकता. ग्रेड सी साठी तिसरा सेक्शन तुम्हाला इथं मिळतो. इथंही सेम तुम्हाला एक्साइज मेन्स परीक्षा, टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट या सगळ्या मुख्य परीक्षांसाठी पुस्तकं अवेलेबल आहेत. UPSC साठी पण आपली पुस्तकं इथं अवेलेबल आहेत, प्रिलियम आणि मेन एक्झामसाठी. अदर एक्झाममध्ये जर तुम्ही गेलात तर अदर एक्झाममध्ये तुम्हाला करंट एक्झाम, कॉन्स्टेबल असेल, एज्युकेशन, TET, TET, सेट नेट असेल, महिला बालविकास आहे, ॲग्रिकल्चर आहे, ग्रामसेवक आहे, हेल्थ आहे, इरिगेशन आहे, ज्युडिशरी, तलाठी, सगळ्या एक्झामची पुस्तकं इथं आपल्याला आपल्या वेबसाईटवरती मिळत आहे, ठीक आहे. आणि UPSC जर तुम्ही मराठीमधून बुक सर्च करत असाल तरी तर तुम्हाला मराठीमध्ये देखील पुस्तकं दिसत आहेत, ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला कॅटेगरीज दिसत आहेत. कॅटेगरीजमध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं शोधू शकता. जेव्हा तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये जाता, फॉर एक्झाम्पल तुम्ही MPSC कॅटेगरीमध्ये जाताय, बरोबर. MPSC कॅटेगरीमध्ये तुम्ही सोशोलॉजी, समाजशास्त्र म्हणजे ऑप्शनलसाठी हे पुस्तक चूज करताय, ठीक आहे. जेव्हा हे पुस्तक तुम्ही चूज करताय तेव्हा तुम्ही ऍड टू कार्ट करा. पण ऍड टू कार्ट करताना इथे तुम्हाला एक आहे का दोन पुस्तक आहे ते नक्की बघा. हा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांकडून होतो. ऍड टू कार्ट करा. ऍड टू कार्ट केल्यानंतर तुम्हाला इथं व्ह्यू कार्ट आणि चेकआउटचा ऑप्शन येईल. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, चेकआउट करा. चेकआउट केल्यानंतर इथं तुम्हाला बिलिंग डिटेल्स येतील. बिलिंग डिटेल्स तुम्ही पाठवा. तुमचं फर्स्ट नेम असेल, लास्ट नेम असेल, कंपनी नेम ऑप्शनल आहे, तुमचा ऍड्रेस वगैरे व्यवस्थित टाका. ऑनलाईन पेमेंट आहे, इथं तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा. इथं तुम्हाला ऍग्री टर्म आणि कंडिशन इथं तुम्हाला टिकमार्क करावं लागतं आणि मग तुम्ही प्लेस ऑर्डर इथं करू शकता. आता इथं मी माझी इन्फॉर्मेशन काही टाकलेली नाही आहे त्याच्यामुळे हा कॉलम इथं ब्लँक येतोय. आणि सोबतच तुम्ही कुपन पण वापरू शकता, KSAGAR05. ओके, चला तर अशा प्रकारे बुक्स मागवा. तर आपण आजच्या आपल्या एडिटोरियलला स्टार्ट करूया. आजचं आपलं एडिटोरियल जे आहे ते एडिटोरियल आपलं आहे ग्रीन GDP शी संबंधित, ठीक आहे. तर दैनिक संपादकीय चाचणी भारतीय अर्थव्यवस्था ग्रीन GDP, ठीक आहे. बघा आता हे जे सगळे एडिटोरियल आहेत, मुख्यतः एडिटोरियल आपण कशासाठी घेतोय, येणारी तुमची जी 25 ची एक्झाम आहे ना त्याच्यावरती जास्त फोकस आहे माझा. तिथं तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये याचा उपयोग होईल, ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था ग्रीन GDP सामान्य अध्ययन 3 साठी तुम्हाला याचा उपयोग होईल, वाढ आणि विकास. जर सिलॅबस माहीत असेल तरच या गोष्टी तुम्ही समजू शकता, अदरवाइज नाही समजणार, ठीक आहे. ओके, चल तर बघूया ग्रीन GDP म्हणजे काय किंवा काय होता बाबा इश्यू. आता इथं तुम्हाला ग्रीन GDP मीन्स मोनेटायझेशन ऑफ द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आहे, अकाउंटिंग फॉर कॉस्ट कॉज्ड बाय क्लायमेट चेंज आहे, बरोबर. हेल्पिंग टू मॅनेज बोथ इकॉनॉमिक्स एज वेल एज रिसोर्सेस आहे. ग्रीन GDP डज नॉट मीन्स मॉनिटरी व्हॅल्यूज ऑफ फॉरेस्ट ETC किंवा ग्रोथ ऑफ ग्रीन इन्व्हेस्टमेंट. तर हे तुम्हाला कुठं उपयोगी पडेल, वाक्यरचना जर खूप डिफिकल्ट बनवली तर या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील. हे जे संपादकीय आहे 1 तारखेला आलेला आहे द हिंदू बिझनेस लाइन मध्ये, ठीक आहे. लक्षात ठेवा 1/6/2023 द हिंदू बिझनेस लाइन ग्रीन GDP साठी काम करण्यासाठीचे बिल्डिंग ब्लॉक्स या लेखावरती आधारित आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये ग्रीन GDP आणि हरित राष्ट्रीय खाते यांचे महत्व तसेच काय आव्हाने आहेत याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. ओके, चल नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की बाबा पर्यावरणाच्या वाढत्या चिंतेमुळे पर्यावरणीय आरोग्याची स्थिती आणि समाजाद्वारे त्याचा वापर जो आहे आणि पारंपरिक राष्ट्रीय खात्यामधील कमतरता
याच्यावर प्रकाश टाकणाऱ्या ग्रीन नॅशनल अकाउंटची मागणी वाढली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा की कशामुळे वाढलेला आहे ग्रीन नॅशनल अकाउंटची मागणी, तर पर्यावरणाची चिंता वाढत आहे, आरोग्याची स्थिती खराब होत आहे, बरोबर समाजाद्वारे जो वापर होत आहे, तर याच्यामुळे इथे काय झालेलं आहे, ग्रीन नॅशनल अकाउंटची मागणी वाढत आहे. ग्रीन GDP किंवा ग्रीन ग्रीन GDP आपल्याला फायदेशीर कसा आहे, बरोबर हानिकारक उत्पादनं किंवा पर्यावरणासाठी त्याचं सामाजिक मूल्य काय आहे, त्या गोष्टी आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. आणि हा जो डेटा आहे, संकलन आणि विश्लेषण म्हणजे पर्यावरणीय प्रभावावर आधारित उत्पादनांचं वर्गीकरण आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या पुरवठा आणि वापर सारण्याचा वापर काय करते, एक पद्धत प्रस्तावित करते. ठीक आहे, ओके. लँग्वेज जरी डिफिकल्ट वाटत असली तरी आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचे संपादकीय बघायचे आहे. ठीक आहे, आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का किंवा ग्रीन नॅशनल अकाउंटची मागणी का वाढलेली आहे, कारण का पर्यावरणाची वाढती चिंता लक्षात घ्या. ठीक आहे, आता ग्रीन GDP फायदेशीर आहे का, तोटा आहे त्याचा वगैरे वगैरे सगळं आपण इथं बघूया. पारंपरिक GDP मध्ये हरित खात्यांचा समावेश करण्यासाठी उत्पादन, उपभोग आणि संपत्तीची व्याख्या वाढवणं आवश्यक आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर आणि हानिकारक अशा दोन्ही उत्पादनाचा राष्ट्रीय खात्यांमध्ये समावेश केला जावा, हे इथं आपल्याला दिलेलं आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे जे पॉइंट्स असतात ना, हे पॉइंट्स नक्की आन्सर रायटिंग मध्ये कसे वापरायचे, तुम्हाला तुमचा जो सिलॅबस आहे ना, तो सिलॅबस तुमचा कोणत्या टॉपिकला को रिलेट करतो ते तुम्हाला आधी माहित पाहिजे. ठीक आहे, ते जर तुम्हाला माहित असेल, ओके, तर काय होतं, मग आपण तिथं मुद्दे मांडू शकतो आणि जेव्हा आपण ते मुद्दे को रिलेट करतो तेव्हा तिथं काही दुसरा प्रॉब्लेम येतच नाही, बरोबर. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, बघा ग्रीन GDP ची डेफिनेशन पण तुम्हाला येऊ शकते, म्हणजे सिंपल असं नाहीये की बाबा हे करंटचाच मुद्दा आहे, तुम्हाला स्टॅटिक प्लस करंट असंही इथं दिलं जाऊ शकतं. आता ग्रीन GDP आणि ग्रीन नॅशनल अकाउंट काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. हे आपल्याला अगोदर समजून घ्यायचं आहे, ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. बघा, ग्रीन GDP आणि हरित राष्ट्रीय खाते, आता ग्रीन GDP आणि ग्रीन नॅशनल अकाउंट ह्या ज्या कॉन्सेप्ट आहेत किंवा ह्या ज्या संकल्पना आहेत त्या काय आहेत, ज्या पर्यावरणीय खर्च आणि फायदे लक्षात घेऊन काय करतात, देशाच्या आर्थिक कामगिरीची गणना किंवा मोजमाप करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ग्रीन GDP अँड ग्रीन नॅशनल अकाउंट आर कॉन्सेप्ट दॅट ट्राय टू मेजर द इकॉनॉमिक परफॉर्मन्स ऑफ अ कंट्री वाईल टेकिंग इन टू अकाउंट द एन्व्हायरमेंटल कॉस्ट अँड बेनिफिट्स. म्हणजे जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये पाहिजे ते विद्यार्थी इंग्लिशमध्ये पण लिहून घेऊ शकतात. आता ग्रीन GDP जर बघितलं आपण, तर ग्रीन GDP इज अन इंडिकेटर, म्हणजे ग्रीन GDP काय आहे, एक सूचक आहे, बरोबर, जो देशाच्या पारंपरिक GDP मधून काय करतो, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास आणि पर्यावरणीय नुकसानीची किंमत वजा करतो. म्हणजे ग्रीन GDP इज अन इंडिकेटर दॅट सबस्ट्रॅक्ट द कॉस्ट ऑफ नॅचरल रिसोर्स डिप्लिशन अँड एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, बरोबर, फॉर द कन्व्हेन्शनल, तर हे कन्व्हेन्शनल GDP ऑफ द कंट्री, बरोबर. आता इथं ही जी डेफिनेशन मी तुम्हाला बोलले होते, ही डेफिनेशन तुम्हाला आयोगाकडून विचारली जाऊ शकते, ओके. हे पर्यावरणीय समायोजित घरगुती उत्पादन म्हणून देखील ओळखले जाते आणि देशाचा आर्थिक विकास किती शाश्वत आहे आणि त्याचा तेथील लोकांच्या जीवनमानावर कसा परिणाम होतो हे हरित GDP दाखवू शकतं. बघा, लक्षात घ्या, तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की ग्रीन GDP कॅन शो हाऊ सस्टेनेबल अ कंट्रीज इकॉनॉमिक ग्रोथ इज अँड हाऊ इट अफेक्ट्स द वेलबिंग ऑफ इट्स पीपल. ठीक आहे, तर हा एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ग्रीन GDP म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, ग्रीन GDP आणि ग्रीन नॅशनल अकाउंट या दोन्हीचं काम काय आहे ते देखील आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बोलूया ग्रीन नॅशनल अकाउंटकडे. ग्रीन नॅशनल अकाउंट काय आहे, ही एक फ्रेमवर्क आहे, बरोबर, ओके, जी पर्यावरणीय विचारांना राष्ट्रीय अकाउंटिंग फ्रेमवर्क मध्ये समाकलित करते, बरोबर. त्याचा उद्देश आर्थिक क्रियाकलापांशी संबंधित पर्यावरणीय खर्च आणि फायद्यांचं मोजमाप याच्याशी रिलेटेड आहे. पाठीमागे आपण ग्रीन GDP बघितलं होतं, इथं आपण ग्रीन नॅशनल अकाउंट बघत आहोत. ग्रीन अकाउंटिंग पद्धती जी आहे ती नैसर्गिक संसाधनांचे मूल्य, प्रदूषण आणि पर्यावरणाचे नुकसान
आणि इकोसिस्टम सेवांचे फायदे काय करते समाविष्ट करण्याचा प्रयत्न करते। म्हणजे इथं तुम्हाला ग्रीन जीडीपी म्हणजे काय हे मांडता आलं पाहिजे, ग्रीन नॅशनल अकाउंट म्हणजे काय हेही तुम्हाला मांडता आलं पाहिजे, बरोबर। साधी सोपी गोष्ट आहे, फक्त एडिटोरियल मध्ये जी भाषा वापरलेली असते ना ती थोडी डिफिकल्ट असते, बरोबर। पर्यावरणीय खर्च आणि फायद्यांची काही उदाहरणं आहेत का, म्हणजे व्हॉट आर सम एक्झाम्पल ऑफ एन्व्हायरमेंटल कॉस्ट अँड बेनिफिट, बरोबर। आता इथं आपण एन्व्हायरमेंटल कॉस्ट आणि एन्व्हायरमेंटल बेनिफिट दोन्ही बघणार आहोत, म्हणजे खर्च पण आणि फायदे पण। तर पर्यावरणीय खर्च पर्यावरणावरील आर्थिक क्रियाकलापांच्या नकारात्मक प्रभावांचा संदर्भ जर आपण घेतला तर जसं की प्रदूषण आहे, संसाधनांचा ऱ्हास आहे, अधिवासांचा नाश आहे, हवामान बदल, कचरा निर्मिती, हे काय आहेत एन्व्हायरमेंटल खर्च, बरोबर, ओके। आणि एन्व्हायरमेंटल बेनिफिट जर तुम्ही बघितले तर पर्यावरणासाठी आर्थिक क्रियाकलापांच्या सकारात्मक परिणामांचा संदर्भ घेता, ज्यामध्ये परिसंस्था सेवा उदाहरणार्थ अन्न अन्नाची तरतूद असेल, पाणी शुद्धीकरण आहे, हवामान नियमन आहे, जैवविविधता संवर्धन आहे, अक्षय ऊर्जा अवलंब आहे, शाश्वत कृषी पद्धती आहे, विविध संवर्धन आणि जीर्णोद्धार या प्रयत्नांचा इथे आपल्याला समावेश केलेला दिसतो। म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स बघता की बाबा इथं पॉझिटिव्ह आउटकमचा समावेश होतो, बरोबर। फूड प्रोव्हिजन असेल, वॉटर प्युरिफिकेशन असेल, क्लायमेट रेग्युलेशन असेल, तर ह्या हा जो भाग आहे हा भाग आपल्या सिलॅबसमध्ये आहे का, आहे, बरोबर। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सिलॅबस बघणं फार महत्वाचं असतं। जर तुम्ही सिलॅबसच नाही बघितला तर मग हे ग्रीन जीडीपी हे संपादकीय आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट ठरतं हे आपल्याला कळणारच नाही। म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की सिलॅबस बघणं ही आपल्या यशाची काय आहे, पहिली पायरी आहे, ओके, क्लिअर। चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया। व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ग्रीन जी डी पी, ग्रीन जी डी पीचं महत्व काय आहे, बरोबर। आता याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल व्हॅल्युएशन दिलेलं आहे, सस्टेनेबिलिटी दिलेली आहे, पॉलिसी रिलेव्हन्स आहे, रिसोर्स मॅनेजमेंट आहे, आधी तर आपल्याला अँसर रायटिंगसाठी हे मुद्दे तयार करायचे की बाबा ग्रीन जी डी पीचं महत्व काय, पर्यावरणीय मूल्यमापन, शाश्वतता, त्याच्यानंतर तिसरा आहे धोरणाची प्रासंगिकता, संसाधन व्यवस्थापन, ठीक आहे, ओके, क्लिअर। चला आपण फटाफट बघूया ग्रीन जीडीपीचं महत्व। तर ग्रीन जीडीपी मध्ये नैसर्गिक संसाधने आणि इकोसिस्टीम सेवांचं काय केलेलं असतं, मूल्यांकन समाविष्ट केले जाते, बरोबर। सामान्यतः पारंपरिक जीडीपी मध्ये असतं का, नसतं, बरोबर। म्हणजे डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। पर्यावरणीय घटकांचे आर्थिक मूल्य मोजून ते आर्थिक क्रियाकलापांचे खरे खर्च आणि फायदे यांचं काय करतं, अचूक मापन प्रदान करतं। म्हणजे ग्रीन जीडीपीचं हे इम्पॉर्टन्स आहे, शाश्वतता हे एक इम्पॉर्टन्स आहे। ते कसं बघा, आर्थिक मूल्यमापनांमध्ये पर्यावरणीय घटकांचा स्पष्टपणे विचार केला जातो आणि ग्रीन जीडीपी शाश्वत विकास उद्दिष्टांची जी संकल्पना आहे त्याच्यासाठी उपयोगी ठरतो, बरोबर। आता हे जे धोरण असतं ना, हे ते निर्मात्यांना आर्थिक वाढ असेल, पर्यावरणीय स्थिरता असेल यांच्यातील व्यापार चांगल्या प्रकारे समजून घेण्याची अनुमती देतं आणि मग याच्यामुळे काय होतं, धोरणं चांगली राबवली जातात किंवा राबवली जी धोरणं बनवलेली असतात ती सोपी जातात किंवा धोरणं तयार करणं पण सुलभ होऊन जातं। तिसरा फायदा आहे धोरणाची प्रासंगिकता, ज्याला आपण पॉलिसी रिलेव्हन्स म्हणतो। तर इथं बघा, आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र, म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे, पर्यावरणाच्या परिमाणासह प्रदान करून हरित जीडीपी धोरण निर्मात्यांना प्रभावीपणे प्राधान्य आणि संसाधनांचं वाटप करण्यास मदत करतं, बरोबर। आता इथं बघा, शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। संसाधन व्यवस्थापन जर बघितलं आपण तर हरित जीडीपी नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासावर प्रकाश टाकतं, ठीक आहे, आणि त्यांच्या शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देतं। बघा, मेन मुद्दे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, संसाधन आपल्या सिलॅबसमध्ये आहे, संसाधन व्यवस्थापन, आधी तुम्हाला संसाधन म्हणजे काय ते माहीत पाहिजे, ओके, क्लिअर, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे मुद्दे इथं क्लिअर करावे लागतात। संसाधनांचं आर्थिक मूल्य ओळखायचं, त्यांचं संवर्धन असेल, कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देणं असेल, याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे संसाधनांचं वाटप सुधारेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल, ओके, क्लिअर। आता ग्रीन जीडीपी साठी आपण फायदे तर एवढे बघितले, मग ग्रीन जीडीपीची अंमलबजावणी करायची पण त्याच्यामध्ये काही आव्हानं आहेत का, तर आहेत। बघा, डेटा उपलब्धता आणि विश्वासार्हता असेल, मूल्य असाइनमेंट असेल, बरोबर, ही सगळी काय आहेत, ही सगळी इथं आपल्याला आव्हानं दिसून येतात, ओके, लक्षात आलं। बघा, म्हणजे काय, डाटा अवेलेबिलिटी आणि रिलायबिलिटी आहे, व्हॅल्यू असाइनमेंट आहे, कॉम्प्लेक्सिटी आणि इंडिकेटर्स,
पुढचा जो मुद्दा आहे तो मी कंटिन्यू करते, क्लिष्टता आणि निर्देशक, धोरण अंमलबजावणी आणि इथं ट्रेड ऑफ, याला आपण व्यापार ऑफ किंवा ट्रेड ऑफ तुम्ही म्हणू शकता, इथं ट्रेड ऑफ करा तुम्हाला जर नाही समजलं तर, ठीक आहे, ओके, क्लिअर। चला आता इथं आपण हा मुद्दा थोडासा बघूया की ग्रीन जीडीपीच्या अंमलबजावणीतील आव्हाने काय आहेत। पहिलं आव्हान तर हे आहे की बाबा डाटा अवेलेबिलिटी आणि रिलायबिलिटी, तर इथे जर आपण बघितलं तर पर्यावरणीय खर्च आहे, फायदे आहे, नैसर्गिक संसाधन मूल्यावरील अविश्वसनीय डाटा जो आहे ना, त्याच्यामुळे काय झालंय माहिती का, ग्रीन जीडीपीची गणना करणं थोडंसं डिफिकल्ट झालेलं आहे, बरोबर। म्हणजे जे आपण अंदाज वर्तवतो, गृहितके आणि व्यक्तिनिष्ठ निर्णयांचा जो समावेश असतो ना, तर तो विश्वासार्हता आणि तुलनेवरती परिणाम करतो, हा एक सगळ्यात मोठा इथं प्रॉब्लेम दिसून येतो। व्हॅल्यू असाइनमेंट जर आपण बघितलं तर इथं पर्यावरणीय वस्तू आणि सेवांचं मूल्य आर्थिक दृष्टीनं ठरवणं हा एक काय आहे, एक वादग्रस्त विषय आहे, बरोबर। समीक्षकांचा युक्तिवाद इथं काय सांगितला जातो की जैव विविधता किंवा सांस्कृतिक वारसा यांसारख्या पर्यावरणाच्या काही पैलूंचं एक अंतर्निहित मूल्य आहे जे आर्थिक मूल्यांकन पद्धतीद्वारे पुरेसं पकडलं जाऊ शकत नाही, बरोबर। म्हणजे काय, इथं पर्यावरणाला आर्थिक मूल्य नियुक्त करण्याची जी प्रक्रिया आहे, बरोबर, ती अतिसरलीकृत आणि कमोडिटाईज्ड स्वरूपाची मानली जाऊ शकते। हा एक इथं ड्रॉबॅक असू शकतो, सॉरी ऑब्स्टॅकल असू शकतो। क्लिष्टता आणि म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आणि इंडिकेटर जर बघितलं तर हरित जीडीपीची गणना करणं फार डिफिकल्ट आहे, लक्षात घ्या, कारण का त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय घटकांचा समावेश आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर, ओके। म्हणजे हे घटक एकत्र करायचेत सगळे, सामाजिक पण, आर्थिक पण आणि पर्यावरणीय पण, पण हे घटक एकत्र करण्यासाठी योग्य निर्देशक निवडण्यासाठी कोणतीही मान्य पद्धत इथे काय आहे, अस्तित्वात नाही, लक्षात घ्या, तर किती मोठी गोष्ट आहे बघा ही। आणि चौथा आहे व्यापार अंमलबजावणी आणि ट्रेड ऑफ, तर ग्रीन जीडीपी उपयुक्त आहे पण त्याची धोरणामध्ये भाषांतर करणं कठीण आहे बघा। धोरण यशस्वी होण्यासाठी सहकार्य लागतं, राजकीय पाठबळ लागतं, अडथळे दूर करण्याची गरज आहे, याच्याशिवाय आर्थिक वाढ आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल राखणं जटिल आहे, बरोबर, आणि परिस्थितीनुसार ते बदलतं पण। त्याच्यामुळे केवळ हरित जीडीपीवर आधारित सगळी धोरणं बनवणं पॉसिबल आहे का, अजिबात पॉसिबल नाही, ओके, क्लिअर। तर मेन मेन बुलेट पॉइंट लक्षात ठेवा। आता ग्रीन जीडीपीच्या अंमलबजावणीचा मार्ग काय आहे बघा, स्पष्ट मार्ग तर नाही पण काही संभाव्य तुम्ही स्टेप टाकू शकता। पहिली स्टेप आहे बघा, इथं काय करू शकतो आपण, सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक आणि आर्थिक ज्ञानाच्या आधारे पर्यावरणाचा जो खर्च आहे, फायद्यांचं मोजमाप आहे, मूल्यमापन आहे, त्याच्यासाठी आपण एखादी फ्रेमवर्क बनवू शकतो, बरोबर। ग्रीन जीडीपी तपासण्यासाठी एखादा पायलट प्रकल्प किंवा केस स्टडीज आयोजित केल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर आहे उत्सर्जन, संसाधनांचा वापर, इकोसिस्टम सेवा इत्यादींसारख्या पर्यावरण निर्देशकांवरील डेटाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधार आणि त्यांची सातत्याने देशातील तुलनात्मकता आपण सुनिश्चित करू शकतो, म्हणजे इम्प्रूव्हिंग द अवेलेबिलिटी अँड क्वालिटी ऑफ डाटा ऑन एन्व्हायरमेंटल इंडिकेटर्स, ठीक आहे, ओके, क्लिअर। त्याच्यानंतर बघा, जे धोरण निर्माते आहेत, बरोबर, म्हणजे प्रोमोटिंग द अवेअरनेस अँड अंडरस्टँडिंग ऑफ ग्रीन जीडीपी अमंग पॉलिसी मेकर्स वगैरे, तर हे धोरण निर्माते व्यवसाय आणि सामान्य लोकांमध्ये ग्रीन जीडीपी बद्दल जागरूकता आणि समज वाढवला पाहिजे। आर्थिक कामगिरी आणि सामाजिक कल्याणाचे उपाय म्हणून पारंपरिक जीडीपीवर त्याचे काही फायदे हायलाईट करणं गरजेचं आहे। हरित जीडीपी धोरण आणि उपक्रमांची रचना, अंमलबजावणीमध्ये सरकार असेल, आंतरराष्ट्रीय संस्था असतील, नागरी समाज आहे, शैक्षणिक संस्था आहे, खासगी क्षेत्र आहे, यांसारख्या विविध भागधारकांच्या सहभागाला आणि सहकार्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, बरोबर, ओके, क्लिअर। आणि आर्थिक वाढ, पर्यावरण संरक्षण संतुलित करणं, विविध गट आणि प्रदेशांमध्ये समानता निर्माण करणं, न्याय सुनिश्चित करणं, यासारख्या हरित जीडीपीची जी उद्दिष्ट आहेत ना, तर इथं हे तर व्यापार बंद संघर्षांना संबोधित इथं केलेलं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे। तर छोटे छोटे आणि सोपे पॉइंट आहेत, काहीच अवघड नाहीये। आता राहिला मुद्दा जो प्रिलिमला पण येऊ शकतो की कोणते देश ग्रीन जीडीपी वापरतात, चीन, युनायटेड स्टेट, युरोप, स्वीडन आणि भारत, ठीक आहे, ओके, बघूया आपण। बघा, चीननं हे तुम्हाला प्रिलिमला मला वाटतं विचारलंय, चीननं काय केलेलं आहे, 2004 मध्ये ग्रीन जीडीपीचा डेटा प्रकाशित करण्याची योजना आखली होती, पण काय झालं, प्राथमिक अहवाल आला त्याच्यामुळे त्यांच्या जीडीपी मध्ये वाढ कमी झाल्याची दिसून आली, मग राजकीय आणि काही अन्य आव्हानांना तोंड द्यावं लागलं म्हणून त्यांनी कॅन्सल केला। युनायटेड स्टेट इथं बघा, एक इकोनॉमिक आउटिंगची एक व्यापक प्रणाली आहे जी अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि पर्यावरणावरील खर्च किंवा पर्यावरणीय कर
यांच्यामध्ये काय करते, परस्पर संवाद निर्देशक करते, बरोबर. पण यूएसए ग्रीन जीडीपीचे कोणतंच मोजमाप देत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. यूएस युरोप बघा, यूएसए मध्ये इकोनॉमिक अकाउंटिंग आहे पण ग्रीन जीडीपी मापत नाहीत, बरोबर. इथं बघा, युरोपियन युनियन उत्सर्जन कर साहित्य संरक्षण खर्च खाती संकलित करणं आवश्यक आहे, म्हणजे इथं ग्रीन जीडीपी किंवा समायोजित देशांतर्गत उत्पादन मिळवण्यासाठी वापर केला जातो युरोपमध्ये. स्वीडनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्लोबल ग्रीन इकॉनॉमी इंडेक्स, ज्याला आपण GGEI म्हणतो, तर अव्वल कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे, जो 4 आयामांवर 130 देशांना स्थान देतो. पुढे हा इंडेक्स वगैरे पण मी तुम्हाला घेईन, किंवा ग्लोबल ग्रीन इकॉनॉमिक इंडेक्स काय आहे, ज्याच्यामध्ये 4 डायमेन्शन असतात, बरोबर. ओके, तर स्वीडनसाठी आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे की स्वीडनने हरित विकासाच्या दिशेने त्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्याच्यासाठी एक डॅशबोर्ड सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. भारताचा मुद्दा जर तुम्ही बघितला तर हरित जीडीपी भारतात अधिकृतपणे मोजला जातो का, नाही, नोंदवला पण जात नाही, बरोबर. विविध संशोधक आहेत, संस्था आहेत, अंदाज लावण्याचं काम करतात. 22 मध्ये काय झालं होतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रकाशित केलेला एक पेपर होता, त्याच्यानुसार 2019 साठी हरित जीडीपीचा अंदाज 167 ट्रिलियन सांगितला होता, आणि त्याच वर्षी 185.8 ट्रिलियन रुपयांच्या पारंपरिक जीडीपीच्या तुलनेत 10% घट. बघा, जीडीपी मध्ये घट दिसते म्हणून ग्रीन जीडीपी कोणी डिक्लेअर करत नाही, बरोबर. आता राहिला प्रश्न ग्रीन इकॉनॉमिक इंडेक्स, इथं तुम्हाला ड्युअल सिटीजन कोण पब्लिश करतं वगैरे वगैरे. 22 मध्ये जर इंडियाची रँक बघितली तर 60 नंबरची रँक आहे इंडियाची. छोटीशी न्यूज आपण सेपरेटली घेऊया, बरोबर. आता राहिला प्रश्न की याच्यावरती क्वेश्चन कसा येऊ शकतो संपादकीयवरती. ग्रीन जीडीपी संकल्पना आणि त्याचे फायदे आणि आव्हाने स्पष्ट करून पुढे जाण्याचा मार्ग स्पष्ट करा. साधा सिंपल क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये, बरोबर. चला, तर हे एक एडिटोरियल होतं जे तुम्हाला जीएस पेपर 3 मध्ये उपयोगी पडेल. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.